आज या प्रेस कॉन्फरन्सात तुमचं सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर असत. आयचे कॅबिनेटाची डिसिजन इट इज द अपग्रेडेशन ऑफ द प्लेग्राऊंड ॲट द सांताक्रूज तिसवाडी गोवा अंडर द खेलो इंडिया स्कीम ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द यूथ अफेअर द स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. L2 जो आयल्लो त्याका दिला, L1 हो टेंडर एक्सेप्ट करूंक ना म्हणून कॅबिनेटाक आयल्लो आसा. इट इज एन सिनकॉट इंटरनॅशनल विच नेगोशिएटेड प्रायस ऑफ अप्रॉक्सिमेटली 4 crores आनी समथींग 59 lakhs रुपीज ताज्या खातीर कॅबिनेटाक आयल्लो आसा. सांताक्रूज एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द अपग्रेडेशन रिनोवेशन ऑफ द स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोलवाळे बार्देस. ओके, ताका परत एकदा तरी हें केल्लो आसा म्हणून हेका आयला तो. ओके, अपग्रेडेशन रिनोवेशन ऑफ द स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोलवाळे बार्देस. ओके, एप्रुवल फ्रॉम थर्ड वन इज एन एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल ऑफ द एग्रीमेंट विथ द GHRDC एंगेजिंग 6 attendants विथ द कलेक्टर नॉर्थ ISO 9001 सर्टिफिकेशन ऑफ द एक्साइज डिपार्टमेंट टाटा कन्सल्टन्सी हांकां पयले फावटी सर्टिफिकेशन करपा खातीर आमी तांकां नॉमिनेशन बेसीसचेर दिल्ले आसा. एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द टुवर्ड्स द पर्चेस ऑफ द एडिशनल ऑर्डर्स ऑलरेडी प्लेस्ड आयटम टुवर्ड्स द बफर स्टॉक मॅनेजमेंट इन द COVID-19 ड्रग. एपॉइंटमेंट ऑफ मिस्टर संजय घाटे जनरल मॅनेजर कदंबा 1 year ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस आफ्टर द रिटायरमेंट. एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द एक्सपेंडिचर सँक्शन ऑफ द एक्सपेंडिचर इनकर्ड क्रिएटेड इन रिलीजिंग द स्पेशल कोंकणी सॉंग ड्युरिंग द 60th लिबरेशन्स ताका एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल दिला. एक्सपेक्ट गोपाळ गणपती यांच्या कडेन ऑलरेडी लँड आमची आसा तिका आमी हें दिता एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल दिता लिजाक दिवपा खातीर. तांकां ती 60 years लिजाक दिल्या, ऑलरेडी इन पोजिशन तेंच्याच आशिल्ली ती रेगुलर केली लिजाक दिवन. एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट ऑफ द डिफरंट पोस्ट ऑफ द सुपर स्पेशलिटी इन द गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रोफेसर इन पिडियाट्रिक्स एसोसिएट प्रोफेसर इन युरोलॉजी असिस्टंट प्रोफेसर 1 post इन नेफ्रोलॉजी युरोलॉजी आनी पिडियाट्रिक सर्जन हांकां एप्रुवल दिल्ली आसा. देर इज अमेंडमेंट ऑफ द Rule 3(2) and 3/4 इन द गोवा पंचायत एन्ड जिल्हा पंचायत इलेक्शन प्रोसिजर रूल 1996 एन्ड ऑथरायझेशन सिग्नेचरीज इन द फॉर्म ऑफ 10 and number 11. देर इज एन अमेंडमेंट केल्लें आसा पंचायत हेज्या खातीर. एक्सपोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द वर्क ऑफ द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द रिटेनिंग वॉल एन्ड ड्रेन फुटपाथ प्रोटेक्शन वॉल एन्ड इम्प्रुवमेंट ऑफ द टिटो लेन एन्ड इन कलंगूट पंचायतीन आमी पयलीं ₹99 lakhs 4-5 वर्सां पयलीं स्पेंड केल्ले, ताजेर काही खंयचे पेंडींग उरिल्ले बट ताका आज क्लियर केल्ले आसा कलंगूट पंचायतीचो इश्यू. एप्रुवल फॉर द अमेंडमेंट एन्ड मॉडिफिकेशन ऑफ द कोडींग एन्ड रोबोटीक एड्युकेशन स्कीम तितून एक ल्हानसो अमेंडमेंट केल्लो आसा. देर इज एन एंगेजींग ऑफ सर्वीस वाय नॉमिनेशन बेसीस फॉर डिझायन चेंजींग DFC India टुवर्ड्स द कंडक्ट एन्ड डिझायन एन्ड थिंकींग वर्कशॉप फॉर द टिचर्स ओरिएंटेशन एन्ड डिझायन थिंकींग हॅकथॉन. आमी कोडींग एन्ड रोबोटीक हेच्या हितूर DFC नांवाची डायरेक्टली एंगेज केला, ताज्या खातीर नॉमिनेशन बेसीसचेर केला. ओके, अलॉटमेंट ऑफ द लँड ऑफ एडवायझरींग 6,240 square meters अंडर द सर्वे नंबर 129/7 9,560 square meters सर्वे नंबर 129/6 शिरवई केपे टू द डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर गव्हर्नमेंट ऑफ गोवा द गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन एन्ड एग्रीकल्चर टॅक्नॉलॉजी. ही लँड आमी तांकां दिल्या. हय, हय, FPO करपा खातीर फूड फूड प्रोसेसींग युनिट करपा खातीर आमी तांकां ती लँड दिल्ली आसा. इट इज अप्रॉक्सिमेटली लँड ती 6,240. रिनोवेशन एन्ड ऑपरेशन मेंटेनन्स ऑफ द पब्लीक टॉयलेट अंडर द टुरिजम. फक्त आमी सुलभ इंटरनॅशनल हेका 6 toilets नॉमिनेशन बेसीसचेर दिल्या, बाकीच्यो सगळ्यो ज्यो आसा पळय न्ही त्यो PPPतल्यान आमी तांकां दीत आसा. ओके, आयचो देर इज एन द स्टेट गव्हर्नमेंट हॅज फॉर्म्युलेटेड द पॉलिसी नेमली द पॉलिसी फॉर द रेगुलरायझेशन द मायनींग डंप ऑन द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट लँड्स अँड रिलेटेड इश्यूज. आमी हाजी न्यू पॉलिसी आसा द पॉलिसी फॉर द रेगुलेटींग द मायनींग डंप्स ऑन द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट लँड्स अँड रिलेटेड इश्यूज हाजेर नवीन पॉलिसीज हाडल्या. हितून तुमकां थोडक्यात सामकी सुटसुटीतपणे पॉलिसीज सांगता. तितूंतल्यान एक देर इज एन द लँड रेवन्यू कोड अमेंडेड एक्ट 2013 विच इज द अमेंडमेंट सेक्शन 33 ऑफ द कोड अँड विच हॅज एम्पॉवर्ड द गव्हर्नमेंट टू इम्पोज द फाईन इन केस ऑफ वेअर देर इज द लँड हॅज बीन द इश्यूड इज द डंपिंग मायनींग रिजेक्ट
or the like material without the permission and the amendment stated as it is. आमी जा land revenue कोडाचा अंतर्गत जंचने outside the lease जंचने or dump केल्लो ओके तंचकल्लन आमी fine collect केल्ली approximately 200 crores of rupees in 2013-14 हे आमी परत एकदा तेंका permit करपा खातीर those were lessee आशिले तंचनी केल्ले आणि जेनी सरकाराक payment केल्या तेंका by taking all the permission from Indian Mines of Bureau आणि royalty payment केल्या उपरांत ते mining आमी dumps जे आसा according to the government of India policy परत एकदा सांगता it is not dead कारण ते सुप्रीम कोर्टान SEC कमिटी सगळेच आशिले but till that we are waiting आणि government of India had passed the policy it is a recent amendment in the minerals and other than the atomic and the hydrocarbons energy minerals the concession rule 2016 published in the official gazette dated 2/11/21 has come in force on 2nd of November 2021 wherein the rule 12 has been modified and rule 12(1) and sub rule 1 has clause K has mentioned below तुमका जाय जाल्यार हेजी रोखडेच आमी पब्लीश करतले बट तितूर एकूच सांगता म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीच्या नुसार सुद्दां तांच्यांनी तेन्ना रिजेक्टेड आशिल्लो ओल म्हणजे प्रोवायडेड अ फर्दर डेट इन केस ऑफ देर इज ओवरबर्डन ऑर द वेस्ट रॉक ऑर द मिनरल बिलो द थ्रशहोल्ड वेल्यू अँड वीच इज जनरेटेड ड्युरिंग द कोर्स ऑफ मायनिंग ऑर द बेनिफिकेशन्स ऑफ द मिनरल्स or any minor mineral extracted along with the mineral for which the lease is granted, the state government in consultation with the Indian Bureau of Mines by order and permit the lessee to the dispose the such material in such quantity and in such manner as may be specified therein on such payments as may be decided by the state government. ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची नवीन पॉलिसी आयल्या त्यानुसार आमी द ओर विच इज आउटसाइड द लीज एरिया जो आसा हो तेंच्यांनी परमिट केल्लो आसा SEC कमिटीनूय बी तेन्ना जो आसा पळय न्ही तो एक्सपोर्ट करपाक दिताले आमी इट इज अप्रॉक्सिमेटली आतां इट इज 20 मिलियन टन ओर म्हणजे 10 मिलियन टन टू 20 मिलियन टन हाज्या मदीं हो ओर आसा एक्झॅक्टली फिगर म्हजे कडेन आतां ना गव्हर्मेंटाक हेतूतलो काही ओराची डायरेक्टली रॉयल्टी येतली काही ओर जो आसा हो गव्हर्मेंट ऑप्शन करतलो पूर्ण सगळो गव्हर्मेंटाक जाणें तेन्ना लँड रेव्हन्यू कोडाच्या अंतर्गत जो फायन भरूंक ना डेट कम्स टू द गव्हर्मेंट आमी हँडल करतलो 200 कोटी 2013-14 परत एकदा सांगता हांव वीच इज एन अमेंडेड अंडर द सेक्शन 33 ऑफ द लँड रेव्हन्यू कोड the government has imposed the fine okay on them particularly for the dumping outside the lease exactly right dumping outside the lease ja jane jo lessee ashilo tane bhallya ani fine bhallya outside karpa khatir te company handle kartolo fine bharuna sat tala debt over comes to the government हे पळ आणि लँड हे पैसे त्यांना भरलेले असा तुमका हे डिटेलान हाजो एक प्रेस नोट जो असा वो सेपरेटली देर इज कन्फ्युजन नाका म्हणजे हाजो सेपरेटली प्रेस नोट जो असा वो आज सांचो पर्यंत हाजो प्रेस नोट सेपरेटली कॅबिनेटाच्या डिसिजनान इन डिटेलान तुमका येतलो आत्ता म्हजे कडे हाजो डिटेल्स ना अप्रॉक्सिमेटली 10 मिलियन टू 20 मिलियन हाज्या पर्यंत दोर असा म्हणून हांवें म्हटलां की मायनिंग ऍक्टिव्हिटी फुडल्या 4-5 वर्सांक फूल फ्लेज रित्या गोंयांत जावपा खातीर स्कोप आशिल्लो ओर गोंया कडेन आसा आनी वयल्यान हो ओर जो आसा हो म्हणजे बेश्टो पडून खूब कडेन पळयतात कारण बाबूय फ्रॉम द मायनिंग एरिया हांव फ्रॉम द मायनिंग एरियांतल्या लोकांक खबर आसा कितलोसोच ओर जो आसा हो पडून आसा ताज्या खातीर जो आसा वाडला द नेक्स्ट थिंग रिलेटेड टू डेट ओनली जरी म्हणजे मायनिंग ऍक्टिव्हिटी आतां बंद आसली आमी उरलेले ई ऑक्शनचो ओर आमच्याकडे असा त्याचे दुसरे ई ऑक्शन विदीन 15 डेज आज कॅबिनेटान त्याचे रेट्स डिसाईड करपा खातीर विच इज द 300, 350 आणि 450 विच इज एन 60 ग्रेड 50 ग्रेड आणि बिलो 50 ग्रेड अशा तिनूय तरेचे रेट फायनलायज केला 15 दिसांनी ताजी बी जे असा पहिली ऑक्शन हे जाता एकटो एकटो विचार इंडियन ब्युरो ऑफ
इंडियन ब्युरो ऑफ माइन्स हांची परमिशन घेवपाक जाय. गव्हर्मेंट ऑफ इंडियन तेका परमिशन इसीची गरज लागची ना, बट इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची परमिशन घेवची पडटा. इट इज अंडर प्रोसेस, जाता तितके बेगीन आमचो प्रोसेस. वी आर इन टॉक विथ SBI. तुका आत्ता ना म्हज्या कडेन डिसिजन. ओके, फक्त एकूच विशय उरला. हांव सोंपोवच्या पयली ना जाल्यार परत हांव विशय विसरतलो. ओके, आमी झिरो बील सिस्टीम ही इम्प्लिमेंट करता आसतना आमच्या टॅक्निकल टिम्स आनी काही इंजिनियर्स हांच्यानी घोळ घातला आनी ताज्या खातीर बरीचशीं बिलां जी आसा ही लोकांक एक्झॉर्बिडंट बिल्स आयिल्ली आसा. हांवें ऑलरेडी तेजेर इन्क्वायरी जी आसा काही ऑफिसरांनी चुको केल्ल्यो आसा जाणून बुजून तांचेर इन्क्वायरी लायल्या. आनी इन्क्वायरी लायल्या आसतना फुडल्या 2 म्हयन्यांक जी चड बिलां आयल्या ती कोणीच पेमेंट करपाची गरज ना. ते 2 म्हयन्या भितर सगळीं बिलां रेक्टिफाय करतले आनी तांकां बिल्स जी आसा ही परत धाडटले. बट आमची स्कीम स्टँड, स्कीम आमी विड्रॉल करूं ना. 16,000 लिटर फुकट उदक दिवपाची स्कीम स्टँड करता. ओके, त्याच बरोबर ज्यांनी कोणी एडवान्स पेमेंट केल्या तेकाय परत रिकवरी वचपाची गरज ना. ताजे एडवान्स पेमेंट डिडक्शन करून तेका फ्रेश बील जे आसा हे वयतले. आनी त्याच बरोबर आमची OTS स्कीम खुबशी म्हणजे तिचो खूब लोकांक हाचो फायदो झालो आनी रिकवरी इट इज एप्रॉक्सिमेटली तितून बऱ्या पैकी रिकवरी जाली. ती आमी एक्सटेंड करता 1 टायम सेटलमेंट ऑफ द बील विच इज एन 31 मार्च 2022 पर्यंत ती आमी स्कीम जी आसा ही एक्सटेंड करता. हांवें कलंगूटच्या इन्सिडंसाचेर डिटेलान जे आसा हे म्हज्या DGP सांगला, ताजो रिपोर्ट सबमीट कर म्हणून. बट म्हाका दिसता म्हणजे दोघांच्या बिझनेस रायवलरीच्या मदीं जाल्ली ही झगडी आसा. त्या खातीर अशा पद्दतीच्या ॲक्टिविटीक गोंयांत थारो दिवचो ना. तेजे स्ट्रिक्टली ॲक्शन आज सांजचे पर्यंत तेजे स्ट्रिक्टली ॲक्शन्स घेतली वयतली. आणि अशा पद्दतीतलो मिसबिहेवियर व टुरिझम टुरिझम बेल्टात आमी केन्नाच थारो दिवचे ना. आणि त्या खातीर कोण त्याच्या फाटल्यान आहा पय न्ही ताका काढून सांजचो पर्यंत भितर उडयलो वयतलो. कलेक्टर आज एक ऑर्डर पास करता. कलेक्टराच्या ऑर्डरीत परत एकदा एकूच सोपय बेगीन त्याचे एकदाच समजा सांगता सोमत्यात. पंचायत अमेंडमेंटाच्या बाबतीत जी पॉवर डायरेक्टराकडे आशिली ती गव्हर्नमेंटाकडे दिल्या. त्यो म्हाका दिसता तांच्यांनी कितें तरी फाटले फावटी घोळ म्हाका डिटेलान त्या कॅबिनेट डिसिजनाचे धाडटा. कॅबिनेट डिसिजन डिटेलान दिता तुमकां. एक 2-3 पावर्स डायरेक्टराकडे आशिल्ल्यो इलेक्शन रिलेटेड मॅटरान त्यो गव्हर्नमेंटाकडे आयल्ल्यो आसा. गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत मिनिस्टराकडे येतात. ओके, कलेक्टर आज सांजचो पर्यंत ऑर्डर काढपाचो आसा रिलेटेड विथ द टुरिझम आनी सगळ्याच्या संदर्भात. हांवें ऑलरेडी डिस्कस केला, ऑर्डर फायनल येवंक ना अजून. आमकां कंपलसरी एक तर 100% वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट जाय. फंक्शनान येतले जाल्यार आमी चॅक करतले. थंयसर ते चॅक करपाकूय सांगलेले आहा. आनी प्रत्येक जर कोण पार्टी आसतली किंवां बाकीचे रेस्टॉरंट हांगासर ऑर्गनायज करता तेंच्यांनी, ना जाल्यार कोवीड नॅगेटीव सर्टिफिकेट. कारण गोंयकार ऑलमोस्ट 96% डबल वॅक्सिनेटेड आसा. त्या खातीर जे कोण पार्टी ऑर्गनायज करता तेणी आपल्याक 100% वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट, अदरवायज कोवीड नॅगेटीव सर्टिफिकेट. ताज्या शिवाय इव्हेंट ऑर्गनायज जे आसा हे करपाक मेळचें ना. त्या पद्दतीची इन डिटेल्स येतली. पुलीस, होम डिपार्टमेंट, कलेक्टर डिपार्टमेंट्स आनी येता सगळे. हे पळय सन्मानाचो बीग इव्हेंट जावंक ना, खंय तरी एखाद्या बारीक इव्हेंट आपलो खंय तरी रुटीन जे क्लब आसा तितून ऑर्गनायज केला आसत जाल्यार इट इज ताजो इश्यू. सनबर्न आमी ऑर्गनायज करपाक परमिशन दिवंक ना हिंदीतल्यान. एकूच मिनीट, आज की कॅबिनेट डिसिजन मे हमने अपग्रेडेशन ऑफ द प्ले ग्राउंड एट द सांताक्रूज तिसवाडी ऑफ द खेलो इंडिया विच उसको द L2 था उसको परमिशन्स दिया है. द सेकंड थिंग एक्स पोस्ट फैक्टो अप्रूवल फॉर द अपग्रेडेशन ऑफ द रिनोवेशन ऑफ द स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एट अ कोलवाड़ी. सेकंड देर इज एन एग्रीमेंट बिटवीन द GHRDC एंगेजिंग ऑफ द यूटिलिटी सर्विसेस. देर इज अ ISO 9001 सर्टिफिकेशन फॉर द एक्साइज डिपार्टमेंट विथ द टाटा कंसल्टन्सी ग्रुप फॉर द फर्स्ट टाइम सर्टिफिकेशन. There is an ex post facto approval for the COVID purchase.
the appointment on the contract basis of the KTCMD, Mr. Sanjay Ghate, ex post facto approval for the whatever the expenses we done during the 60-year liberation. There is an ex post facto approval for the land which is given for the Gopal Ganpati Devastan. Ex post facto approval for the appointment of the different staff in the super speciality, which is the professor in pediatric, associate professor in urology, assistant professor in nephrology, urology and pediatrics. There is an amendment in the Goa Gram Panchayat and Jilla Panchayat election related matter. Ex post facto approval for the reconstruction of retaining, there is an one Gram Panchayat that did the expenses, there is an approval for the administration modification in the coding and robotics scheme. There is a one amendment for that. There is an handing over of the land for the agriculture department for the farmer produce organization, FPO, in government to government. There is an operation maintenance of the toilet for the Sulabh International. Government of Goa ne policy for regularization of the mining dumps or government and private land and related matter. Iske antargat government aaj nayi policy leke aa raha hai. Usi ke antargat government ne jo 2013 mein jo policy ki thi land revenue code ke antargat and dumping of the mining rejects or like material without the permission unse fine liya tha unko और द लेसी जिन लोगों ने गवर्नमेंट ऑफ इंडिया की न्यू पॉलिसी के अंतर्गत जो अभी 2 नवंबर 2021 के अंतर्गत गवर्नमेंट ऑफ इंडिया की जो पॉलिसी आई है उसी के अंतर्गत विच इज देन प्रोवाइडेड फर्दर डेट इन केस ऑफ ओवरबर्डन ऑफ द वेस्ट स्टॉक जो मटेरियल्स है ने माइन करते वक्त इसका थ्रेशोल्ड वैल्यू के नीचे था उसको आज वैल्यू है उसको फिर से एक बार ऑक्शन करने के लिए और उनको परमिशन देने के लिए गवर्नमेंट पॉलिसी लेके आ रही है. इससे गोवा में माइनिंग एक्टिविटी ज़्यादा से ज़्यादा लोगों को काम मिलेगा. माइनिंग एक्टिविटी स्टार्ट होगी. अप्रोक्सीमेटली मोर देन 10 मिलियन टन ऑफ द ओर यहाँ से एक्सपोर्ट किया जा सकता है. हमने जो वाटर बिल के रिगार्डिंग जो इश्यू हुआ था उसके लिए हमने एट प्रेजेंट मैंने उनको 2 महीने के लिए रेक्टिफाई करने के लिए कहा है और मैंने इंक्वायरी भी बिठाई है. जिन लोगों ने इसका जो स्कीम यानी अच्छी तरह से इंप्लीमेंट नहीं की उनके ऊपर हम एक्शन भी लेंगे और ओटीएस एक्सटेंशन 31st of March 2022 किया है. थैंक यू. आज गोवा में 31st of December उसके रिलेटेड ढेर सारे फंक्शंस गोवा में ऑर्गेनाइज है. मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ जो कोई पब्लिक फंक्शंस गोवा में ऑर्गेनाइज होगा वहाँ पे कोविड नेगेटिव सर्टिफिकेट तो चाहिए, अदरवाइज 100% वैक्सीनेटेड सर्टिफिकेट चाहिए. आज शाम तक कलेक्टर से ऑर्डर इश्यू हो जाएगा एंड इम्प्लीमेंटेशन थ्रू द आवर कलेक्टर ऑफिस, अदरवाइज थ्रू द होम डिपार्टमेंट. थैंक यू.